मित्रांनो, नेमकी आज आम्ही कोणती शिक्षण पद्धती स्वीकारलेली आहे आणि आज आम्हाला नेमकं कुठलं शिक्षण हवं आहे याचं उत्तर जर शोधायचं असेल ना, तर ते खऱ्या अर्थाने कर्मवीर अण्णांच्या विचारामध्ये आम्हाला सापडायला लागतं. कर्मवीर भाऊराव पाटील फर्ग्युसनच्या टेकडीवरती एकदा फिरत असताना एका लहान मुलाने कर्मवीर अण्णांना सहजच प्रश्न विचारला की अण्णा, अहो तुम्ही गावभर फिरत असता, इकडे जात असता, तिकडे जात असता, तेथील लहान मुलांना तुम्ही गोळा करत असता, त्यांना खेडेगावातून अनवाणी पायांनी चालत खांद्यावरती घेऊन येत असता, मग अण्णा एवढी तुम्ही धडपड करता, एवढं तुम्ही कष्ट करता, मग नेमका अण्णा शिकायचं तरी कशासाठी? आणि त्यावेळी कर्मवीर अण्णांनी त्याला उत्तर दिलं नाही. कर्मवीर अण्णांनी थोडा वेळ विचार केला. कर्मवीर अण्णा शांतपणे बसले आणि कर्मवीर अण्णांनी त्या लहान मुलाला जवळ बोलवलं आणि त्याला विचारलं, बाळा तुझ्या उजवीकडे बघ. त्या मुलाने त्याच्या उजवीकडे पाहिलं, त्याला विचारलं काय दिसतंय? तो मुलगा म्हटला, अवांना किती सुंदर दृश्य आहे, अव मोठमोठे बगीचे आहे तिथं, तुमदार बंगले आहे तिथं, ज्ञानाने संपन्न अशी माणसं आहे तिथं. कर्मवीर अण्णांनी त्याला सांगितलं, बाळा आता तुझ्या डावीकडे बघ. त्या मुलाने त्याच्या डावीकडे पाहिलं, त्याला विचारलं काय दिसतंय? तो मुलगा म्हटला, अव अण्णा किती गरीब वस्ती आहे ही, अव गरिबीने भरवटलेली माणसं आहे तिथं, अव सकाळी काय खाल्लं तर संध्याकाळी काय खावं हा प्रश्न आहे इथं. कर्मवीर अण्णांनी त्याला सांगितलं, पाहिलंच बाळा, एका डोंगरावरती गरिबांना काय खावं हा प्रश्न आहे, तर दुसऱ्या डोंगरावरती श्रीमंतांना काय काय खावं हा प्रश्न आहे, आणि या दोन्ही डोंगरातील पूल निर्माण करणं ही तुझी भूमिका आहे आणि त्यासाठी तुला शिकायचं.